नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाईम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मिशन कंबाईंड पूर्व परीक्षा 2024 8 सप्टेंबर 2023 साठीचं हे स्टडी टार्गेट आहे. आय होप तुम्ही सर्वांनी 7 दिवसांचं जे स्टडी टार्गेट असेल ते पूर्ण केलेलं असेल आणि बऱ्यापैकी तुम्हाला एक फ्लो मिळाला असेल आता अभ्यासासाठी, ठीक आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपलं एम पी सी टाईम्स नावाचं यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जे डेली स्टडी टार्गेट आपल्या चॅनलवरती अपलोड होत आहेत ते तुम्ही नक्कीच बघत चला आणि लाईक करत चला व्हिडिओला. तुमच्या लाईक्समुळेच मोटिवेशन मिळतं आणि अशा पद्धतीचे कंटेंट जे आहेत हे तुमच्यासाठी आपण घेऊन येतो आहे की जेणेकरून तुम्हाला एक दिशा मिळून 2024 एखादिका होईना पोस्ट तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे. टार्गेट ठेवल्याशिवाय तुम्हाला लाईफमध्ये तुम्हाला काहीही मिळणार नाही, पण ते अचीव करण्यासाठी कृती मात्र तुम्हाला नक्कीच करावी लागेल आणि कृतीमध्ये काय करायचं हे आपल्या स्टडी टार्गेटच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जातं. तर आता सुरुवात करूया. जर तुम्ही जर डेली व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करत चला. तर आपला डेली स्टडी टार्गेटचा व्हिडिओ आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नक्की शेअर करा. तर बघा, आपला अर्थशास्त्र हा चॅप्टर, अर्थशास्त्र हा विषय जो आहे तो सुरू आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्स पुस्तक ऑलरेडी सांगितलेले आहेत, किरण देसलेंचा भाग एक आणि रंजन कोळंबे हे दोन पुस्तकं तुम्हाला वापरायचे आहेत. याच्याखेरीज जर देसाई भालेरावमधील काही मुद्दे असतील तर तुम्हाला मी ते नक्की सांगेन, त्यावेळेला ते पुस्तक तुम्हाला तिथं वापरावं लागेल, ठीक आहे. तर दारिद्र्य ऑलरेडी चॅप्टर तुम्ही संपवला आहे, ठीक आहे. म्हणजे गरिबी आणि पॉवर्टीचा चॅप्टर ऑलरेडी तुम्ही संपवलेला आहे. तर याची उजळणी आणि एम सी क्यूसाठी आजचा दिवस तुम्हाला इथे सुद्धा ठेवलेला आहे, ठीक आहे. याची उजळणी करा, एम सी क्यूची प्रॅक्टिस करा आणि जर तुम्ही नवीन चॅनलवरती आला असाल तर शक्यतो तुम्ही पाठीमागचे सगळे व्हिडिओज एकदा बघून घ्या आणि त्यातले जे तुम्हाला मुद्दे सांगितलेले आहेत ते सगळे तुम्ही मुद्दे एकदा वाचून क्लिअर करून घ्या, ठीक आहे. अजूनसुद्धा तुम्हाला टायमिंग आहे, असं आपलं स्ट्रॅटेजी अजून काही पुढे गेलेलं नाही आहे, ठीक आहे. पण जसे जसे दिवस जातील तसतसा तुमचा अभ्यासक्रम संपत जातील, नंतर तुम्हाला लोड येण्याची जास्त शक्यता राहते. त्याच्यामुळे आधीच अलर्ट व्हा आणि आपल्या चॅनलशी तुम्ही जुडले जा, ठीक आहे. तर हे तुम्हाला हे पॉईंट जे आहेत हे क्लिअर करून घ्यायचे आहेत. उजळणी करायची पाठीमागच्या सगळे तुम्हाला जे सांगितलेले मुद्दे त्याची आणि एम सी क्यूची तयारी चांगल्या पद्धतीने करायची. दुसरा चॅप्टर आजपासून आपण सुरू करतो, ज्याचं नाव आहे बेरोजगारी, ठीक आहे. बेरोजगारी हा चॅप्टर आपण सुरू करतो आहे. तर त्यामध्ये तुम्ही शहरी बेरोजगारी जे आहेत म्हणजे याचे जे टाईप्स असतील, संरचनात्मक बेरोजगारी, शैक्षणिक बेरोजगारी, कमी प्रतीची बेरोजगारी, घर्षणात्मक बेरोजगारी आणि चक्रीय बेरोजगारी ह्याचे सगळे नोट्स व्यवस्थित कलेक्ट करा किरण देसलेंचा भाग एक आणि रंजन कोळंबेमधून, ठीक आहे. आणि तुमच्या शॉर्टमध्ये एकदम बनवा आणि ती कन्सेप्ट समजून घ्या. संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे एक्झॅक्टली काय, शैक्षणिक म्हणजे काय, कमी प्रतीची बेरोजगारी, घर्षणात्मक, चक्रीय बेरोजगारी. सतत जितक्या जास्त वेळ वाचतील तितक्या जास्त वेळ वाचा. व्यवस्थित एक थोडा वेळ तुम्ही अर्धा तास जरी बसला तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या होऊन जातील. त्याच्यामुळे बसण्याची तयारीसुद्धा तुम्हाला ठेवायची आहे. टार्गेट तरी आहेच पण सोबत तुम्ही बसत चला. एक 4 ते 5 तास जरी दिवसातलं तुम्ही टायमिंग व्यवस्थित काढला तरी आपलं स्टडी टार्गेट तुमचं जे आहे ते पूर्ण होईल. नंतर तुम्हाला जास्त प्रेशर येणार नाही, ओके. त्याच्यामुळे नक्की सर्वांनी हे मनापासून फॉलो करा. तर हे तुम्हाला बेरोजगारीमधला शहरी बेरोजगारीचे जे तुम्हाला टाईप सांगितलेले सगळे तुम्ही क्लिअर करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये बघा, सामान्य विज्ञानमध्ये दीपस्तंभ आणि लुसेंट ही दोन रेफरन्स पुस्तकं वापरायचे आहेत, प्लस 11-12 स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी हे तुम्हाला करायचं आहे. वनस्पतीशास्त्रमध्ये आपला वनस्पतींचं वर्गीकरण हा चॅप्टर सुरू होता, तो ऑलरेडी तुम्ही आता सगळा संपवलेला आहे. त्याची फक्त तुम्हाला उजळणी आणि एम सी क्यूची तयारी आज करायची आहे, ठीक आहे. उजळणी आणि एम सी क्यूची प्रॅक्टिस जी आहे ती तुम्हाला इथं करायची आहे. आता वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र, आता वनस्पतीशास्त्रमध्ये थोडेफार चॅप्टर आहेत, 8 ते 10 चॅप्टरमध्ये आपण त्याचं डिवायडेशन करतोय. सो प्रत्येक महिन्याला 1-2 चॅप्टर तरी आपल्याला डिवाईड होऊन येतील. प्राणीशास्त्रमध्ये जास्त चॅप्टर आपल्याला सापडत नाहीत, 4 ते 5 चॅप्टर सापडतील. त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला जो वर्गीकरण आहे प्राणी वर्गीकरण, कारण त्याच्यावरती प्रश्न फिक्स असतो, त्याच्यामुळे इथं थोडंसं वेटेज देऊन व्यवस्थित त्याच्या नोट्स तुम्हाला बनवायला पाहिजेत. त्याच्यामुळे आपण दररोज एक फक्त फायलम इथं वाचतोय. आज तुम्हाला संघ इकायनोडर्माटा म्हणजे फायनल इकायनोडर्माटा जो आहे तर याचे कॅरेक्टरिस्टिक सगळ्या वाचून घ्या व्यवस्थित, ठीक आहे. दीपस्तंभ, लुसेंट, 11-12 स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीमधून त्यामध्ये कुठल्या प्राण्यांचा समावेश होतो हे व्यवस्थित एकदा तुम्ही इथं क्लिअर करून घ्यायचं आहे. मानवी आरोग्यशास्त्रमध्ये मानवी पचन संस्था तुम्ही ऑलरेडी संपवलेली आहे, त्याचीच फक्त तुम्हाला इथं उजळणी करायची आज. आणि नवीन एक संस्था चालू करतो आपण आजपासून, ज्याचं नाव आहे मानवी रक्ताभिसरण संस्था. तर या संस्थेबद्दल डिटेलमध्ये माहिती जी आहे ती तुम्हाला आजपासून वाचायला सुरुवात करायची आहे, ठीक आहे. मानवी रक्ताभिसरण संस्था थोडीशी मोठी संस्था आहे, मानवी रक्ताभिसरण संस्था. तर व्यवस्थित मन लावून शांततेने एकदा व्यवस्थित हे वाचून घ्या, ठीक आहे. आजच्या आज असं झालं पाहिजे असा आपला रूल नाही आहे, ह्याला सुद्धा मी तुम्हाला टाईम देणार आहे. पण व्यवस्थित पॉईंट जे आहेत, मुद्दे असतील ते एक रिडिंग आज होऊन जाऊ दे तुमचं मानवी रक्ताभिसरण संस्थेचं. उद्यापासून तुम्ही त्याच्या व्यवस्थित नोट्स वगैरे ते बनवून त्याच्या उजळणीसाठी सुद्धा तुम्हाला मी तर टाईम आहे हे तुम्हाला मी ते ठरवून देणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित मानवी रक्ताभिसरण संस्था करायची आणि मानवी पचन संस्थेची उजळणी एकदा करून घ्या. रसायनशास्त्रामध्ये अणूची संरचना आपला चॅप्टर सुरू आहे.
त्या अणूच्या संरचनेमध्ये क्वांटम नंबर जो आहे हा एक मुद्दा जो आहे हा व्यवस्थितरित्या तुम्ही संपवून घ्या क्वांटम नंबर नावाचा. तर हा ज्या वेळेला तुम्ही संपवाल त्यावेळी अणूची संरचना चॅप्टर तुमचा आज क्लिअर होऊन जाईल आणि त्याचीच फक्त उजळणी आणि एमसीक्यू जे आहेत हे तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे, उजळणी आणि एमसीक्यू फक्त इथं प्रॅक्टिसची करायची आहे. भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी हा आपला चॅप्टर सुरू आहे. ध्वनी चॅप्टर तुम्ही ऑलरेडी सगळी थिअरी आता वाचून घेतलेली आहे. आता त्याची फक्त तुम्हाला उजळणी करायची आहे. गणिती उदाहरणं त्यातली सोडवा आणि एमसीक्यूची तयारी करा. एमपीएससीने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले असे आहेत किंवा तुमच्याकडे जी एखादी क्वेश्चन बँक असेल त्यामधून ध्वनीचे सगळे जे एमसीक्यूज असतील याची तुम्ही प्रॅक्टिस इथं करायची आहे. ठीक आहे, तर हे झालं सामान्य विज्ञानचं टार्गेट. त्याच्यानंतर राज्यशास्त्रामध्ये बघा, संदर्भ पुस्तक वापरायचे एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबे. तर घटनेची निर्मिती तुम्ही चॅप्टर ऑलरेडी संपवलेलं आहे, त्याचीच उजळणी करायची आहे. ठीक आहे, उजळणीशिवाय पर्याय नाही. सारख्या उजळणी टाका, जितकं जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत सोडायचं नाही आपल्याला त्याला काही. नंतर राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये, हा पुन्हा एकदा तुम्हाला मी रिव्हिजनसाठी ठेवलेला आहे उजळणीसाठी, कारण हे राज्यघटनेचे भाग, कलमे आणि परिशिष्टे हे कोळंबेच्या पुस्तकामधून चांगल्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. दृष्टिक चपात भारतीय राज्यघटनेचे स्रोत आणि राज्यघटनेवरची टीका, तर हे व्यवस्थितरित्या तुम्ही आज हे वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला इथं जास्त दिवस इथे देता येत नाहीत आपल्याला या चॅप्टरला. त्याच्यामुळे आज हे व्यवस्थित सगळे मुद्दे वाचून हे सगळे कलम व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि सतत त्याची उजळणी करा. ओके, हे तुम्ही जिथं तुम्ही नोटबुक जिथे अभ्यास करताय तिथं सगळं हे 295 वगैरे कलम असतील किंवा आता वाढलेले सुद्धा आहेत, तर ते व्यवस्थितरित्या वाचून तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत की कुठल्या कलमामध्ये काय कलम आहे. ओके, कुठल्या कलमामध्ये काय तरतूद आहे. ठीक आहे, हे परिशिष्ट किती आहेत, भाग किती आहेत, कुठल्या भागामध्ये कशाची तरतूद आहे, हे सगळ्या गोष्टी तोंडपाठ आपल्या असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर पंचायत राजमधून किशोर लोटेंचं पुस्तक आहे, संदर्भ पुस्तक म्हणून वापरायचं आहे. 73वी घटना दुरुस्ती आपलं चालू आहे, ह्याच्यामध्ये सर्व कलमांची तुम्ही उजळणी आजपर्यंत तुम्ही करतच आलेला आहे. आता आज तुम्हाला काय करायचं आहे, पेसा कायदा जो आहे हा यातला वाचून घ्या चॅप्टर मधला पेसा कायदा. द प्रोव्हिजन ऑफ पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल्ड एरियाज ऍक्ट 1996 हा जो कायदा आहे हा व्यवस्थितरित्या तुम्ही वाचून घ्या किशोर लोटेंच्या पुस्तकातून. मन लावून व्यवस्थित वाचा. कशा पद्धतीने त्याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारलेला आहे बघा, म्हणजे एक तुम्हाला ॲड येऊन जाईल की तो त्या पॉईंटला कशा पद्धतीने टॅकल करायचं आहे. तर हे टार्गेट झालं पॉलिटी आणि पंचायत राजचं. त्याच्यानंतर भूगोलामध्ये बघा, संदर्भ पुस्तकं ए बी सौदी कोळंबी द्वीपस्तंभ, कोळंबी द्वीपस्तंभ माजी दुसेन आणि ए बी सौदी जगाच्या भूगोलाला. ठीक आहे, तर महाराष्ट्राचा भूगोल पुन्हा एकदा आज तुम्हाला उजळणीला ठेवलेला आहे. हे पॉईंट जे आहेत, सह्याद्रीचा विभाग असेल, महाराष्ट्र पठाराचा विभाग असेल, कोकण विभाग असेल, हे जे महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग आहेत याची तुम्हाला पुन्हा आज उजळणीसाठी ठेवलेले आहे. जर तुम्ही नवीन असाल तरी पुन्हा एकदा सगळे हे व्यवस्थित वाचून घ्या. भारताची प्राकृतिक रचना, उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठार, किनारी मैदानी प्रदेश आणि भारतीय बेटे, हे पुन्हा एकदा तुम्हाला इथं उजळणीसाठी आपण मुद्दे ठेवलेले आहेत. ठीक आहे, तर हे सुद्धा व्यवस्थितरित्या करून घ्या. आणि जगाच्या भूगोलामधून भूरूपे, हे पुन्हा एकदा तुम्हाला नदीचं खनन आणि संचलनामुळे तयार होणारे जे काय असतील भूरूपे, ह्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा उजळणीसाठी ठेवले आहेत. भूरूपे जगाच्या भूगोलामधून आपल्याला हार्डली 4 ते 5 चॅप्टर जे आहेत तिथं करायचे आहेत चांगले, ज्याच्यावरती सारखं एमपीएससी जे आहे ते कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला प्रश्न विचारतं. त्याच्यामुळे एका मानाला एक चॅप्टर अशा पद्धतीने आपण इथं जातो, त्यामुळे तुम्हाला जास्त इथं वेळ मिळतोय. पण जर ही तुमची उजळणी झालेली असेल तर इथला जो वेळ आहे तो तुम्ही इकडे युटिलाइज करू शकता महाराष्ट्राच्या भूगोलासाठी आणि भारताच्या भूगोलासाठी. ठीक आहे, त्याच्यामुळे वेळ आहे, वेळेचा सदुपयोग तुम्ही नक्कीच पद्धतीने चांगल्या पद्धतीने करा. त्याच्यानंतर इतिहास, इतिहासामध्ये बघा, महाराष्ट्राच्या इतिहासाला अनिल कठारे आणि गाठाळे यांचं पुस्तक वापरायचं आहे आणि भारताच्या इतिहासाला समाधान महाजन, ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे पुस्तक वापरायचं आहे. आता आदिवासी चळवळ हा चॅप्टर तुम्ही ऑलरेडी वाचून आता संपला आहे तुमचा हा चॅप्टर. ठीक आहे, हाच तुमचा जे कोणी 1 सप्टेंबरपासून आपलं स्टडी टार्गेट फॉलो करतात त्यांचा हा चॅप्टर वाचून पूर्णपणे झालेला असेल. म्हणून सांगतो की चॅनलसोबत जुळले जा लवकरात लवकर, नंतर तुम्हाला कोणी अशा गोष्टी सांगणार नाहीये. तर आदिवासी चळवळ याची तुम्हाला उजळणी करायची आहे. पाठीमागचे सगळे तुम्ही झालेले, जर तुम्ही नवीन असाल तर पाठीमागचे 1 ते 7 सप्टेंबरचे सगळे व्हिडिओज एकदा बघून घ्या. त्यात कुठले कुठले मुद्दे तुम्हाला सांगितलेत आदिवासी चळवळीमधले ते सगळे तुमचे वाचून एकदा त्याचे नोट्स बनवून घ्या. आदिवासी चळवळ चॅप्टरची उजळणी करायची तुम्हाला. आणि शेतकरी चळवळमध्ये बघा, हे व्यंकटगिरी जमीनदारी पद्धती कुठे होती, खंडबंदीची चळवळ, दामोदर कालवा पानपट्टी विरुद्धची चळवळ, करुणा सिंधू रॉय यांच्याबद्दलची माहिती, उत्कल क्रांतिक किसान सभेची माहिती, हाळी बाधोवा वेट बिगारी पद्धत, भारतीय कृषक संस्था, धुळे अंमळनेर येथील किसान सभा, चौकीदार कर, महात्मा गांधीजींचा उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठीचा जाहीरनामा, याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं होतं. तर हे मुद्दे व्यवस्थित एकदा बघून घ्या. तुम्हाला कुठे हे मुद्दे सापडत आहेत बघा, त्याचे व्यवस्थित नोट्स बनवा. व्यंकटगिरी जमीनदारी पद्धती, खंडबंदीची चळवळ, दामोदर कालवा पाणीपट्टी विरुद्ध चळवळ, करुणा सिंधू रॉय, उत्कल क्रांती किसान सभा, हाळी बाधोवा वेटबिगारी पद्धत, भारतीय कृषक संस्था, धुळे अंमळनेर येथील किसान सभा, चौकीदार कर, महात्मा गांधीजींचा उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठीचा जाहीरनामा. ठीक आहे, भले या पॉईंट्स 1-1 लाईनमध्ये असतील किंवा 2-2 लाईनमध्ये असतील, पण याची माहिती असणं फार गरजेचं आहे.
ठीक आहे। तर हे झाले शेतकरी चळवळीचे मुद्दे। तर हे आदिवासी चळवळ तुम्ही चॅप्टर संपवलाय, त्याची उजळणी करा आणि शेतकरी चळवळीमध्ये हे जे सांगितलेले मुद्दे आहेत हे एकदा तुम्ही वाचून घ्या। त्याच्यानंतर पुढं गणित आणि बुद्धिमत्ता। गणितासाठी टार्गेट आपण सेट करून ठेवलंय, वयवारी आणि रेल्वे हे दोन चॅप्टर जे आहेत हे सप्टेंबर एंडिंगपर्यंत पूर्ण करून घ्यायचे आहेत, आणि बुद्धिमत्तेसाठी दिशा आणि घड्याळ हे जे दोन चॅप्टर आहेत हे सप्टेंबर एंडिंगपर्यंत पूर्ण करून घ्यायचे आहेत, आणि चालू घडामोडी याच्यासाठी संदर्भ पुस्तकं, परिक्रमाचं मासिक, सिम्प्लिफाईडचं पुस्तक आणि आपली MPSC टाइम्सचं यूट्यूब चॅनल तुम्हाला फॉलो करावं लागेल। जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 फक्त या दोन महिन्याचं करंट अफेअर्स तुम्हाला सप्टेंबर एंडिंगपर्यंत पूर्ण करून घ्यायचं आहे, ठीक आहे। आणि डेली आपले जे करंट अफेअर्सचे व्हिडिओ असतील चॅनलवरती ते तुम्ही बघत चला, आणि बाकीचे एक सेपरेट सिरीज कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी करंट अफेअर्ससाठी लवकर सुरू करेन, तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच फॉलो करा। तर हे गणित आणि बुद्धिमत्तेला संदर्भ पुस्तकं बघा, सचिन ढवळेंचं पुस्तक वापरा आणि संदीप अरगडेंचं पुस्तक वापरा, जे तुम्हाला मेथड योग्य वाटते त्या चॅप्टरसाठी तेच फॉलो करा आणि त्याचीच सतत सतत प्रॅक्टिस करा। सोर्सेस लिमिटेड ठेवा, जे सांगितलेले सोर्सेस आहेत तेच तुम्हाला सगळे वापरतात, जे टॉपर असतील ऑलरेडी एक्झाममधून त्यांनी सुद्धा तेच वापरले, फक्त त्यांनी उजळणी जास्तीत जास्त टाकलेले आहेत, ठीक आहे। आणि त्यांनी एक टार्गेट ठेवलेलं आहे, तर तेच टार्गेट तुम्हाला मी या माध्यमातून सांगतोय कशा पद्धतीने टार्गेट तुम्हाला डे टू डे ठेवायचं आहे। उगाच भरकटल्यासारखा अभ्यास करू नका, नाहीतर एक्झाम क्लिअर नाही होणार, त्याच्यामुळे टार्गेट समोर असलं पाहिजे, ठीक आहे। आय होप तुम्हाला समजलं असेल की आज तुम्हाला काय काय करायचं आहे। तर नक्कीच तुम्ही चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच शेअर करत चला। सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट।